आई भवानीचा गजर म्हणजे अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातली तिहेरी जुगलबंदी आज विधानसभेत पाहायला मिळाली. मुख्यमंत्री बोलतात तेव्हा भाजपचे आमदार बाक वाजवत नाहीत याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधलं. तेव्हा महाविकास आघाडीच्या काळात ज्या पक्षाचे मंत्री बोलायचे त्याच पक्षाचे आमदार सभागृहात उपस्थित असायचे असा चिमटा फडणवीसांनी काढला. तर आमच्यात कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी परिणाम होणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. मी बघत होतो उपमुख्यमंत्री असं का ॲग्रेसिव्हली त्या ठिकाणी मांडतात, टाळ्या घेतात, बाकडी बिकडी सगळे वाजवत असतात. मला एक तुमच्यावर ऑब्जेक्शन आहे देवेंद्रजी. मी बघितलं ज्यावेळेस एकनाथराव बोलत होते त्यावेळेस एकही भाजपवाला टाळी वाजवत नव्हता. अमृतनोनी अर्थो प्लस घेतल्यापासून माझे गुडघ्याचं पेनिंग किंवा ही कमरेचे त्रास होता कमी झालेला आहे. धन्यवाद अमृतनोनी अर्थो प्लस. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी अर्थो प्लस. त्या सध्या एक मिनिट तुम्ही अध्यक्ष महोदय माईक वर ह्याच्यावर टीव्ही मध्ये बघा. त्याच्यात एक मिनिट हरेश पिंपळे साहेब तुम्ही फक्त मधनान्न वाजवायचा आणि नंतर तर तानाजीराव गेले. तानाजीरावांनी आमच्याच लोकांना सांगितलं टाळ्या वाजवा. मुख्यमंत्री घोषणा करत होते आणि हेच लोक टाळ्या वाजवत होते ते वाजवत नव्हते. आता खरं म्हणजे बघा किती सुधारणा आहे. तुमच्या काळात तर आम्ही बघितलं तीन पक्ष होते. राष्ट्रवादीचा मंत्री उत्तर देणार असेल तर फक्त राष्ट्रवादीचे लोक बसायचे, बाकी दोन पक्षाचे आमदार बाहेर असायचे. काँग्रेसचा असला तर फक्त काँग्रेसचे बसाय. इव्हन तुम्हाला मागण्या मान्य करून घेण्याकरता त्या त्या मंत्र्यावरही जबाबदारी असायची की तुमचे आमदार उपस्थित ठेवा. आमच्याकडे असं नाही बा, सगळे भाजपवाले बसले आणि सेनावालेही बसले नाही. त्यामुळे वाजवली तुम्ही सिलेक्टिव्ह ऐकायला लागलात. बाकडी आम्ही प्रत्येक वेळी वाजवतो पण तुम्ही सिलेक्टिव्ह ऐकायला लागलात. माझं बरोबर लक्ष होतं जेव्हा प्रत्येक वेळेला काय टाळ्या वाजवायला तर समजलं पाहिजे कधी वाजवायच्या कुठल्या वेळेला वाजवायच्या ते बरोबर समजदार आहेत सगळे. जेव्हा बरोबर तो निर्णय व्हायचा त्यावेळी वाजवायचे. आणि मी इथं बाजूला बसलोय उपमुख्यमंत्री महोदयांच्या हातावर पण माझं लक्ष होतं ते बरोबर वाजवत होते. आणि दुसरी गोष्ट किती काही केलं तरी सुद्धा बाहेर पण जे काही प्रयत्न सुरू आहेत ते कुठली प्रकरणं कोणी दिली भाजप शिवसेनेच्या मंत्र्यांना हे सगळं जे चालू आहे बाहेर याच्यामुळे आमच्यावर काय परिणाम होणार नाही दादा. एका भूमिकेतून आम्ही सरकार बनवलंय